भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला. तुमसर असेल, मोहाळी असेल, लाखांदूर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा नुकसान झाला आणि यानिमित्त अतिवृष्टीच्या पाहणी करण्यासाठी आपल्यासोबत आहेत परिणयजी फुके. सध्या आंधळगावात आले आहेत. काय सांगाल परिणयजी, मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे तर नुकसान अतिवृष्टीमुळे झालं. अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, अनेक लोकां मूर्तिकार असेल अशा अनेक लोकांना खरं म्हणजे तर फटका बसला. काय सांगाल आपण? नाही नाही, या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूर्ण सगळ्या क्षेत्राचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं नुकसान झालं. लोकांचे पुष्कळ मोठ्या प्रमाणात मातीचे घरं पडलेले आहे, मोठ्या प्रमाणात घरांचंही नुकसान झालं आहे, गोठ्यांचं नुकसान झालेलं आहे, बाकीही रस्त्यांपासून सगळ्याच पूर्ण जीवनमान लोकांचं कुठेतरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मूर्त्यांचं आता मी कुंभार मोहल्ल्यातही आहे, तिथेही मोठ्या प्रमाणात मूर्त्यांचंही नुकसान झालेलं आहे आणि सगळीकडे नुकसान. मला म्हणून माझी मागणी आहे की सरसकट नुकसान भरपाई देण्यात आली. काल अब्दुल सत्तार यांच्यासोबत बैठकी झाली, या बैठकीत आपण असाल, कृपाल तुमानी असेल, सरसकट मागणी केली आहे, काय सांगायला सगळ्या संदर्भात? नाही, काल जसं मी या भागांचा जे दौरा केला, जिथे जे नुकसान झालं त्या गावांचा मी दौरा केला आणि कालच्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस ते आकडे बघितले, ते 9% नुकसान झालेलं असं त्यांनी दर्शवलेलं आहे की शेतीचं फक्त 9% क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि तो आपण जेव्हा वास्तविक बघता तर ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जवळपास 50% वर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की सरसकट तुम्ही ज्या ज्या गावांमध्ये नुकसान झालं त्या गावांना सरसकट तुम्ही नुकसान भरपाई द्या म्हणून. अनेक शेतकऱ्यांची ओरड आहे की नदीकाठील जे शेतकरी आहेत त्यांनाच फक्त मदत मिळते, बाकी जे शेतकरी आहेत ते कुठेतरी वंचित राहतात, काय सांगायला सगळं? नाही बघा, जिथे जसं नुकसान झालं आहे सर्वे करतात आहे. मी आता ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात बसून त्या भागातले तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील आणि एस डी मॅडम माझ्यासोबत आहेत आणि ह्या सगळ्या आम्ही सगळ्या गावांमध्ये जाऊन जास्तीत जास्त लोकांचा नुकसानचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं आहे की थोडंसं ढोबळ मनाने तुम्ही सगळ्यांचा सर्वे करा आणि मोठ्या सगळ्यांनाच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं बघा. आपल्यासोबत होते भाजप नेते परिणय फुके, तेजस मोहतुरे, TV9 मराठी, भंडारा.